ते माधुकरी घेऊन गेल्यावर महाराज म्हणाले, आम्हास ताडण अशी आज्ञा होताच एक झालेले यथासांग अन्नाचे पात्र महाराजांपुढे आणून ठेवले. त्यावेळी सुंदराबाई आणि काही पदार्थ घालीत असता. पोळी दसऱ्याच्या दिवशी घालू दिवशी आणून घाल, पोळी दसऱ्याच्या दिवशी आणून घाल असे एक मामन म्हटले. वाटले की दसऱ्यापर्यंत आपण जाण्यास आज्ञा नाही असो. एक दिवस बुवांनी सुंदरबाई सांगितले, मी गाणगापुरात जाऊन येतो. बाई म्हणाली, गाणगापुरात बहुत वेळ गेला होता, आता काय काम आहे? ते असे म्हणाले, पाण्यात व चिखलात जाऊन बुडाल, गाणगापुरात जाण्याची आज्ञा स्पष्ट नाही असे बोध झाला. असं यांनी जाण्याचा भेद करून दुसऱ्या दिवशी गाणगापुरात चालले ते झाले. भाद्रव वैद्य या प्रांतात त्या प्रांतात पाऊस चांगला पडला होता. उड्डार स्टेशनपर्यंत रेल्वे मार्ग जाऊन पुढे स्वामपायाने सुमारे 3 कोस जात आहेत. तो दिवस तीन चिखलाचे ओढे पळ लागले. त्यात एक मोठा होता, त्यातून इकट्टेच उतरून पलीकडे जात असता चिखलाचा गळापर्यंत बुडाले. पुष्कळ